सकलग्रस्तांच्या नेत्यांबरोबर सिडको भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडकोची भूमिका स्पष्ट करत सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत 2012 नंतरच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई थांबवली जाणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सिडकोने गावगावठाण क्षेत्रात 2012 नंतर उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाईचा धडाका लावलाय. त्यामुळे या कारवाईचे तीव्र पडसाद प्रकल्पग्रस्तांमध्ये उमटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिडकोमध्ये ही बैठक संपन्न झाली. नेरूळ सेक्टर 26 येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या वॉटर बॉडी आणि जॉगिंग ट्रॅकच्या कामांचा पाहणी दौरा बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी शहर अभियंता मोहन डगावकर, ठेकेदार अश्विनी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रमुख बसंत गौदार यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केला. सध्या पाहणी दौऱ्यात आमदार मंदा म्हात्रे यांना सर्वत्र डेब्रीज आणि घाणीचे साम्राज्य आढळले. याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. फेब्रुवारी महिन्यात वाशी जनविकास प्रबोधिनी संस्थेच्या वतीने झालेल्या चित्रदृष्टी या चित्रपट महोत्सवाला पालिका आयुक्त अधिकारातून 1 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता, ज्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीत उमटले होते. यावर प्रतिक्रिया देताना मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी स्थायी समितीचा निषेध व्यक्त करत सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिकेला 1 लाख रुपयांचा निधी परत करण्याचा निर्णय जनविकास प्रबोधिनी संस्थेने घेतला आहे, तर नवी मुंबईतील मराठी सिने रसिकांकडून 1 रुपया गोळा करत स्थायी समितीच्या सदस्यांना प्रत्येकी 6,660 रुपयांची मनी ऑर्डर करून 1 लाख रुपयांचा निधी परत करणार असल्याचं गजानन काळे यांनी स्पष्ट केलं. वाशी अग्निशमन कार्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अजवान इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारामार्फत सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पितळ उघड झाले आहे. जेव्हा NMTVच्या टीमने याविषयी कंत्राटदाराची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराची दादागिरी उघड झाली. पावसाळी कालावधी संभाव्य अडचणींना सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक पूर्वतयारी केली असून पूर्व कालावधीत आवश्यक आरोग्य विभागानेही पावसाळ्यापूर्वी व पावसाळी कालावधीत करावयाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे. यामध्ये आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विविध छोट्या छोट्या बाबींचा विचार करण्यात आला असून उपाययोजनांची कालमर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे. 45 मार्गावर धावणाऱ्या NMMTच्या बसेसना 2014-15 या आर्थिक वर्षात लहान मोठे तब्बल 316 अपघात झाले आहेत. यात 15 अपघात हे मोठ्या स्वरूपाचे आहेत. अपघातांना कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून व्यवस्थापनाने 56 चालकांवर कारवाई केली आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी चालकांना दर 6 महिन्यांनी प्रशिक्षण दिले जाते. मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने राज्यात वडार समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात वडार समाजातर्फे मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य मोर्चा व लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी सर्वांचेच लक्ष वेधले ते वडार समाजाचे नेते आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी. यावेळी हजारोच्या संख्येने वडार समाजाचे नागरिक उपस्थित होते. यावेळी विजय चौगुले यांनी आपल्यासोबत राजकीय षडयंत्र रचून दाखल केलेल्या गुन्ह्याबरोबरच वडार समाजातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात यावेळी जोरदार निषेध व्यक्त केला. गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण जरी मागे घेण्यात आले असले तरी देखील विजय चौगुले यांनी राज्य सरकारला 15 दिवसाची मुदत देत सांगितलं की जर वडार समाजाच्या लोकांना न्याय नाही मिळाला तर राज्यात रास्ता रोको आणि रेल रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2015 अखेर 13 प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे महापालिकेने नवी मुंबईकरांना आव्हान केले आहे. नेरूळ, शिरवणे, कोपरखेणे, घनसोली, पावणेगाव आणि सानपाडा या परिसरातील 13 शाळांना अनधिकृत घोषित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या 111 नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजाची माहिती करून देण्यासाठी 17 जून रोजी एका विशेष प्रशिक्षणाचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांमधून 10वी बोर्ड परीक्षेत प्रथम 3 क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या व महानगरपालिकेच्या ETC अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना महापालिका मुख्यालयात महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.